माझं नाव मिनेश नार्वेकर आणि एक दोन तीन दीस पहिली एक मेसेज व्हायरल जाता सोशल मीडियाचेर प्लस गोवन मीडियाचेर जशी इन गोवा प्रुडंट मीडियाचेर आणि एक व्हिडिओ व्हायरल जाता की मिनेश नार्वेकर या भुरग्यान डॉक्टर अमोल तिलवे जो जे एम सी डॉक्टर असा तेजेर मारहाण केली आणि तो गुन्हा नोंद झाला परवरी पोलीस स्टेशनार म्हणून आणि जे इंडियन मेडिकल असोसिएशन असा डॉक्टरांचे आणि गोवा मेडिकल असोसिएशन त्यांच्यानी हेजेर स्ट्रिक्ट एक्शन घेऊची म्हणून प्रेस घेतला आणि पोलिसांक सांगला आणि गोवा पोलीस जाऊन जो गोवा गव्हर्नमेंट जाऊन जो आमचा सी एम असा त्यांच्यानी सांगला की इमिजिएटली मिनेश नार्वेकराक अरेस्ट करचो म्हणून. ही झाली एक बाजू. हांव मिनेश नार्वेकर, माझेकडे किती झालं म्हणजे किऱ्या खातीर हे सगळे झालं त्याचेर हांव सांगपाक सोदतां. माझी जी भयण असा मनीषा नार्वेकर ही प्रेग्नंट असलेली आणि तिचो कन्सल्टिंग डॉक्टर जो असा तो डॉक्टर अमोल तिलवे आणि हे डॉक्टराकडे ती टायम टू टायम कन्सल्टिंगाक वयताली, टायम टू टायम मेडिसिन्स घेताली आणि जो जो डॉक्टर सांगता जे जे डॉक्टर किती करपाक सांगता ती ते सांगताली. डॉक्टरान त्याला 3 सप्टेंबराक डेट दिलेली. 25 ऑगस्टाक माझ्या भयणीन म्हाका सांगले की आपल्याक किती तरी पास झाला सगळ्यांना, सो मातशें आपल्याक हॉस्पिटलान व्हर. हांव माझ्या भयणीक घेऊन हॉस्पिटलान गेलो माझ्या आवयक घेऊन. डॉक्टरान आमकां सांगले की तुझ्या भयणीची मातशी कॉम्प्लिकेटेड केस असा तेजे सिझेरियन करचे पडटले म्हणून. हांवें माझ्या भयणीच्या हजबंडाक आपयलो आणि सिझेरियनाक ओके दिले. डॉक्टरान सिझेरियन केले, 40 मिनटांनी भुरगो घेऊन डॉक्टर भायर येलो आणि दुसऱ्या रुमान व्हरून दवरलो. 5 मिनटांनी डॉक्टर भायर येयलो. आम्ही डॉक्टराक विचारले किती झाले, डॉक्टर म्हणलो मातशे किती कॉम्प्लिकेशन्स असा. आम्ही म्हटले किती इन डिटेल आमकां सांग किती कॉम्प्लिकेशन्स असा ते, आमकां इमिजिएट एक्शन घेऊक जाय म्हणून. डॉक्टरान म्हणले तेका चड व्हडले काय ना, तेका मातशे हार्टाचे प्रॉब्लेम असो. आम्ही तेका 1 वर दवरतले हांगा आमच्या जी एम जी हॉस्पिटलान आणि मागीर तुका सांगता फुडें किती करपाचे ते. आम्ही बसली, डॉक्टर भितर गेलो, 5-10 मिनटांनी परतो भायर येयलो आणि म्हणपालो आम्ही आमचे कडेन ऑलरेडी कन्सल्ट केले 1 वराची गरज, तू तेका डायरेक्ट घे आणि वच गांवस हॉस्पिटलान. आणि उलोवंक सुद्दां ना आमचे कडेन डॉक्टर आणि डायरेक्ट गाडी स्टार्ट मारलो आणि फुडें गेलो. मागीर आम्ही नर्सीक विचारले कोणाक व्हरपाचे खंय व्हरपाचे, नर्सीन आमकां सांगले गांवस हॉस्पिटलान व्हर. आम्ही भुरग्याक गांवस हॉस्पिटलान व्हेलो. गांवस हॉस्पिटलान तेका सकाळी व्हरून आम्ही 10:30 असो दवरलो. सांजचे म्हणल्यार आमकां ऑब्जर्वेशन करून गांवसान सांगले की तेका ब्रेन डॅमेज असा, ग्रेड 3 ते ग्रेड 4 ब्रेन डॅमेज असा. आम्ही सांगले तेका आमकां हें अमोल तिलवे डॉक्टरान सांगू ना, तेणें आमकां विचारलें तुमकां सांगला डॉक्टरान, आमी म्हणलें आमकां सांगू ना. सो तेका तुमी मातसो पयलीं हाडपा जाय आसलो, आतां आपूण कांय करूंक शकना आनी तुमी तेका, आमी म्हणलें आमी कितें करूं, तुमी तेका म्हणपालो घेया आनी जीएमसीन वचा. आमी हेल्थवेन फोन मारलो, सो तेका डिले जाल्लेल्या खातीर प्रोसेसा खातीर आमकां दुसऱ्या हॉस्पिटलान खंयच घेवना, सो आमकां जीएमसीन वयचें पडलें. डॉक्टर गांवस हो डॉक्टर देव कसो, तेणें आमकां खूब हेल्प केली. प्लस जीएमसीच्या डॉक्टरांनी 2 दीस बेबीक वाचोवपाक खूब ट्राय केली. जीएमसीच्या डॉक्टराच्या सोर्साचे थ्रू कोणा कडेन उलोवन उलोवन आमकां अशें कळ्ळें की डिलिव्हरीच्या टायमार जर डॉक्टरा कडेन निग्लिजन्सी जाता सर्जरीच्या टायमार सिझेरियन करताना ऑर कितें तेज्या ब्रेनाक लागता जाल्यार ब्रेन डॅमेज जावंक शकता आनी ती डॉक्टरान आमकां इमिजिएटली इन्फॉर्म जर केलेली जाल्यार आमी तेका गांवस हॉस्पिटलाक व्हरचे सांडून आमी तेका डायरेक्ट जीएमसीन व्हरतले आनी आमी तेका वाचूंक शकतले आसले. कित्याक आमकां जीएमसी डॉक्टरान सांगलें की जर इमिजिएट जर तुमकां कळलें डिलिव्हरीच्या टायमार जाल्यार तेका कितें फ्रिजरान दवरून तेका कितें फुडें ट्रिटमेंट जावंक शकतालो म्हणून, तुमकां लेट जालो येवपाक म्हणून. आमकां म्हणजे गांवस हॉस्पिटल गांवसांतल्यान 108 करून जीएमसीन व्हरप मागीर थंय बॅड मेळप तुमी जाणा आसतले कितलो प्रोसेस तो. हांव डॉक्टर बरेंच म्हणटा, हांव डॉक्टर वायट म्हणना. मागीर आमी हे सगळे जावन बॉडी घेवन म्हाज्या भयणीक दाखोवपाक गेले. ती बॉडी घेवन भयणीक दाखोवन आमी ते सिच्युएशन आमच्या दोळ्यांनी पळयलें कशें आमकां जालें तें. ती बॉडी घेवन येदेशे भुरग्याची आमी व्हरोन म्हाज्या भाऊजीच्या घरा दवरली, मागीर तेका व्हरोन पुल्ली आमी आणि मागीर आम्ही डॉक्टराक विचारपाक येले हे सगळे जावन हांगा परवरी डॉक्टर अमोल दिले असा तेका. तेणें आमकां 1 वर बसून दवरले इतले सिच्युएशन आसतना. 1 वर बसून तो मागीर येवन आमचे तोंडाक तोंड जाले आणि आम्ही एकामेका कडेन उलयले. आतां हांव इतले हितूंत एकूच सांगूंक सोदतां, हो जो डॉक्टर अमोल तिलवे असा, हांव म्हाका डावट असा की डॉक्टर अमोल तिलवेच्या निग्लिजन्सा खातीर म्हाजे भयणीचे भुरगे आयज एक्सपायर जाले, ते मेले. आनी हांव एलिगेशन करतां पर्सनल डॉक्टर तिलवेचेर, जशें तेणें म्हाजेर एलिगेशन केलां की हांवें ताका मारहाण केला म्हणून, की डॉक्टर अमोल तिलवे जो जे एम सीचो डॉक्टर आसा तेज्या खातीर म्हाजे भयणीचे भुरगे आयज मेले. जर तेणें म्हाका प्रूव करचें कित्या खातीर मेले ते. आनी जशी परवरीच्या पोलीस स्टेशनान PI'न जशी डॉक्टर अमोल तिलवेची FIR रजिस्टर केल्या, तशी तेणें हांव एज अ ले मॅन कॉमन मॅन डॉक्टराक सेपरेट ट्रिटमेंट, म्हाका सेपरेट ट्रिटमेंट न दिता, म्हाजी FIR तेणें रजिस्टर करची डॉक्टराच्या अगेन्स्ट. कित्याक म्हाकाय रायट आसा
आनी पीआयनूय म्हाजी रजिस्टर एफआयआर करची आनी इमिजिएटली डॉक्टराचे एक्शन घेवची. प्लस हांव इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा मेडिकल असोसिएशनाक एक सांगपाक सोदता की हो डॉक्टर जो अमोल तेलवे आसा न्ही हो डॉक्टर न्ही, डॉक्टरांक आमी देव म्हणटा, हांव तेका राक्षस म्हणटा. तेणें एका धाकट्या भुरग्याक मारला आनी ही फस्ट केस न्ही. म्हाजे कडेन हें जावन 10-15 फोन येयले, तेंच्यांनी आमकां सांगलें आमचे कडेन अशेंच जालात, मिसकॅरेज जाल्या डॉक्टर अमोल तेलवे कडेन, डिलिव्हरीच्या टायमार भुरगें मेला. पूण ते लोकांनी कांय करूं ना, बोवाळ करूं ना. कित्याक लोक म्हणटा नॅचरल डॅथ जाली, डॉक्टर सांगले लोक मानता, लोक म्हणटा नॅचरल डॅथ जाली, फुडें कांय प्रोसेस करिना. आमी हो इशू फुडें घेतलो म्हणून आयज कितें जालें तें पळय. आयज म्हाका तें म्हणटा इमिजिएटली अरेस्ट करा. हांव वयतां आनी हांव आतां सरेंडर करतां. हांव पळोवन रावंक नासलो, हें सांगूंक सोदतां. हांव इंटरीम रिलीफ हांवें एंटीसिपेटरी बेल घातलेली, हो म्हाजो रायट, हो म्हजो हक एंटीसिपेटरी बेल घालपाक, ती मेळून हांव वचून सरेंडर करतलो आसलो. आतां म्हाका ती तेंच्यांनी कोर्टान रिजेक्ट केली, सो हांव आतां वचून पुलिसान सरेंडर करतलो. प्लस इंडियन मेडिकल असोसिएशन आनी गोवा मेडिकल असोसिएशनाक हांव एक रिक्वेस्ट करूंक सोदतां की जाता तितले बेगीन ऑन बेजीस ऑफ माय लेटर हांव जे दितलो, जाता तितले बेगीन हो लेटराक ना रावता बसून तेंच्यांनी डॉक्टर अमोल तेलवेचें लायसन इमिजिएटली सस्पेंड करपाचें आनी कॅन्सल करपाचें आनी ताका फुडें प्रॅक्टीस करपाक दिवपाचें ना. कित्याक जें आयज म्हाज्या घरान जालां, म्हाज्या भयणीचे जशें भुरगें मेला, तशीं फुडें आनी भुरगीं मरोंक जायना. प्लस हांवें तुमकां सांगलें की खूब लोकांची अशीं भुरगीं मेल्या. हांव हे बेश्टे वारार उलयना, हांव जाय जाल्यार 10 लोकांक हाडूंक शकता हें उलोवपाक, म्हणजे आनी ऑन पेपर्स जेंच्यांनी अमोल तेलवे कन्सल्ट केला आनी ह्यो केसीस जाल्या ते म्हाजे कडेन येवन उलोवपाक रेडी आसा. प्लस म्हाजी भयणूय उलोवपाक सोदता, ती आपल्या सायडीच्यान आपल्याक कितें जालां ते सांगतली. म्हाजो भावोजी उलोवपाक सोदता, तोय आपल्या सायडीच्यान कितें ताका एक्सपिरियन्स जाला तोय सांगतलो. आनी हांव आमचो जो गोंयचो CM आसा डॉक्टर प्रमोद सावंत, तो एक डॉक्टरूच, हांव ताका एक रिक्वेस्ट करूंक सोदतां की जशें ताणें इतले फास्ट एक्शन घेतली म्हाकाय अरेस्ट करपाक की मारहाण जाली हें जाली तें पळोवन, म्हाकाय हांवूय गोंयचो, हांवूय एक वोटर, हांवूय एक कॉमन मॅन, आनी ताणें जशी डॉक्टराक हॅल्प केल्या, डॉक्टराक जशें असोसिएशन येयलां, तशें हांवूय सांगपाक सोदतां की म्हाजीय तेंच्यांनी FIR घेवची, म्हाकाय जस्टीस दिवचें, ताकाय जस्टीस दिवचें. इतलेंच हांव सांगून म्हाजी दोन उतरां सोंपयतां. मिनिस्टर फक्त इतकेंच विचारपाक जाय, इन्सिडंट्स घडला ना, तुजे जे कितें व्हिडिओ व्हायरल जाता ते तूं म्हणटा त्या प्रमाणे एटलिस्ट 24 hours वयर जाला. कितें इन्सिडंट जो घडला, तुवें जे डॉक्टरा कडेन जी बोला चाली जाली, जे कितें आमी व्हिडिओचेर पळयता ते इमिजिएट जाला की उसरान जाला? म्हणजे तूं आतां म्हणटा की तूं पयली डॉक्टरा कडेन कन्सल्ट केले, तुजे हांव 2 दीस GMC आसलेलो. आमी डॉक्टराक इमिजिएटली कांय दितूंक वचूंक ना. भुरगो मेलो, भुरग्याची बॉडी घेवन आमी म्हाज्या भयणीक दाखयली GMG हॉस्पिटलान हाडून, थंयच्यान आमी ताका कानोय म्हाज्या भावजीच्या घरा दवरलो, तेजें मरण केलें, मोसंडी न्हेलो, बॉडी पुली, आनी मागीर इतले सगळे जावन आमी डायरेक्ट मोसंडीच्यान डॉक्टराक विचारपाक येयले. सो इतले सगळे तरी डॉक्टरांनी चिंतूंक जाय आसलें की तेंच्या घरांत कोण तरी आयज मेला, तांकां दवरिया नाका वरभर, तेंचे कडेन उलोवया. आनी एक व्हिडियो व्हायरल जाता, ग्रीन कपड्यान डॉक्टर कोण तरी आसा आनी तो धमकी दिता, हे कितें आशिल्लें तुज्या बरोबर घडलां? हें हांव तुमकां सांगूंक सोदतां. आतां हांवें मारहाण केली म्हणून सगळे व्हिडियो व्हायरल जाला, मॅसेज व्हायरल जाला. डॉक्टरांत म्हाका ऑन कॅमेरा तेणें म्हाका सांगलां आय वील कील हीम टॅक्निकली. आतां हेजें मिनींग हांव नको, 2 व्हिडियो व्हायरल जाता. प्लस म्हाका डॉक्टरान पर्वरीम पोलीस स्टेशनान इन फ्रंट ऑफ पी आयन म्हाका डॉक्टरान सांगलां हांव ताका मरसर मारतलो तुमच्या फुडल्यान पोलीस स्टेशनान. सो डॉक्टर जालो, डॉक्टराची डिग्री मेळ्ळी म्हणून तो लोकांक धमकी दिवंक शकता, लोकांक मारता म्हणून सांगता, म्हणून हांव वचूंक ना. ना फक्त इतकेच, म्हणजे ही खरी गजाल. तुवें कोणें रेकॉर्डिंग केल्लें त्या डॉक्टराचें? तुवें केलां स्वता की आनी कोणें? म्हाका कोणें धाडला, कोणें तरी रेकॉर्डिंग केलां, आमच्याच फॅमिली मेंबरान कोणें केलां आसतलें. म्हाजी फॅमिली मेंबर तेजे कडेन उलोवपाक गेलेली कितें जालां तें, आसूं बरे भशेन काबार करया आमच्या घरान कोण मेला. ते टायमार तेणें सांगलें आय वील कील हीम, सो म्हाका थ्रेटन टू कील. हेंय म्हाजे सायडीच्यान पर्वरी पोलीस स्टेशनान रजिस्टर करपाचें. हांव पर्वरी पोलीस स्टेशन, गोवा पुलिसाक आनी गोवा गव्हर्मेंटाक फूल सपोर्ट करता हें इन्वेस्टिगेशन करपाक, आनी हांव आतां वयतां आनी सरेंडर करता. इतलेंच हांव सांगपाक सोदतां. आनी फक्त आनी एक लास्ट सांगपाक सोदतां की हांव पळोवन लिपोवन रावंक नासलो. हांवें एंटीसेप्टरी बेल अप्लाय केलेली, जो म्हाजो रायट आसा. प्लस म्हाका इंटरीम रिलीफ मेळसर हांव रावलेलो, ती इंटरीम रिलीफ घेवन हांव PI वचून गोवा पुलिसाक कॉपरेट करतलो आसलो. आतां ती मेळोंक ना, ते खातीर हांव वयतां आनी सरेंडर करतां.
आणि एक डॉक्टरांनी आरोप केलो असा की पॉलिटिकल इन्फ्लुएन्स, कारण तू कोणा ना कोणा बड्या पॉलिटिशियनचो रिलेटिव्ह असा, हाका लागून पोलीस तुका अरेस्ट करनाशिल्लं असं त्यांचे म्हणणे असा. अजून कितपत तथ्य असा? हे सगळे इथून कायच खरं ना. जर पॉलिटिकली इन्फ्लुएन्स जर हांव आसलेलो आयज जाल्यार हांव सरेंडर करपाक येवचोच नासलेलो. हांव 2 महिने पळोवन रावतलो आसलो, हायकोर्टा कडल्यान एंटीसिपेटरी बील घेतलेलो आनी मागीर येतलो आसलो. आतां पॉलिटिकली इन्फ्लुएन्स ना म्हणूनच हांव येता आनी सरेंडर करता न्ही, आनी म्हाजी बाजू तुमचे कडेन मांडटा. हांव तुमचे कडेन बाजू मांडचे सोडून हांव डायरेक्ट पॉलिटिकली म्हजे कोण कनेक्टेड आसा तांकां फोन मारतलो आनी फोन मारपाक लायतलो आसलो न्ही. तशें ना न्ही, तें इतलेंच हांव सांगूंक सोदतां तुमकां. आनी कितें विचारपाक जाल्यार